आषाढ़ी वारी निमित्त महाराष्ट्र टाइम्सचं खास सदर पालखी, लेखक डॉक्टर रामचंद्र देखणे। आनंद चैतन्य। प्रतिवर्षी येणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा, महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजे पंढरीची वारी। या सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या रूपातील लोकभावच ब्रह्मभाव होऊन नाचू लागतो आणि आध्यात्मिक तसंच सामाजिक लोकचाराने ही सांस्कृतिकता अधिकाधिक समृद्ध होते। ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचे ज्ञानरूप उभे केले तर भोळ्या भाविकाने त्याचे भावदर्शन अनुभवले। ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वियांचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य असणारे परब्रह्म देखील वारकऱ्यांच्या भक्तिप्रेमात रमले आणि भावदर्शनात विसावले ते वारीच्या रूपात। म्हणून वारी हा भक्तिप्रेमाचा नुसता आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे। परब्रह्माला साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल म्हणजे वारी। मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी। संतांना आपले विचार केवळ ग्रंथात ठेवायचे नव्हते, तर लोकमानसाच्या भावविश्वात ते ठसवायचे होते। म्हणून भावविश्वाला समृद्ध करणारा तो भक्तितत्वाचा बहुरूपी संत खेळ आहे। त्यात वाटचाल आहे, पाऊल आहे, गिरकी आहे, रिंगण आहे, अभंग आहे, भारूड आहे, नाम गजर आहे, संकीर्तन आहे आणि या साऱ्यातून उभे राहिलेले आनंद चैतन्य आहे। जेव्हा तत्वदर्शनच भावदर्शन होते तेव्हाच हा संत खेळ अनुभवता येतो। वारकरी आणि त्याची भक्ती ही द्वैती की अद्वैती? द्वैतात राहूनही अद्वैताची अनुभूती जो घेतो आणि अद्वैतालाही द्वैत भावानेच नटवतो तो वारकरी असतो। विठ्ठलनामे वारीत नटलेल्या वारकऱ्याची अवस्था काय असते? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आनंदले वैष्णव गर्जताती नामे, चौदाही भुवने भरली परब्रह्मे, उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती, भद्रजाती विठ्ठलाचे। त्या अव्यक्ताला व्यक्तरूपात उभे करून नाम गजराने चौदाही भुवने परब्रह्ममय होऊन वारीच्या वाटेवर येऊन स्थिरावतात। वारकरी एकीकडे आनंद यात्री आहे तर दुसरीकडे पंढरीकडे डोळे लागलेला आर्त भक्त। ही आर्तता कशी आहे? ज्ञानेश्वर माऊली चातकाचे एक सुंदर रूपक मांडतात। जी मेघू आपुलिये प्रौढी, जगाची आरती दवडी, वाचुनी चातकाची तहान केवडी, तो वर्षावो पाहुनी। चातकाची तहान केवढी? पण ती भागवण्यासाठी मेघाने वर्षाव करावा आणि जगाची तहान भागवावी। वारकऱ्याच्या आर्तदर्शनासाठी विश्वव्यापी वारीचा सोहळा उभा राहावा। ज्येष्ठ महिन्याच्या उत्तरार्धात वारकऱ्यांची पाऊले आपोआप पंढरपूरकडे झेपावतात। खांद्यावरची पताका गगनी फडकते, पांडुरंगाचा बुक्का कपाळी येऊन बसतो, ज्ञानदेवांच्या समाधीचे चंदन हे गोपी चंदन होऊन गंध होते, पांडुरंगाच्या गळ्यातील तुळशीहार हा तुळशी माळ होऊन कंठी मिरवतो, टाळांचा गजर ब्रह्मनाद होते, अभंगाचे चरण संकीर्तन होते आणि पडणारे प्रत्येक पाऊल वैकुंठ होते। महाराष्ट्र टाइम्स यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉनवर क्लिक करा।